धुळे शहरातील सुप्रसिद्ध वकील कुंदन पवार यांना अज्ञात इसमाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. केसमध्ये रस न दाखवण्याचा इशारा त्यांना देण्यात आला असून ही धमकी त्यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच आपण याबाबत पोलीस महासंचालकांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी शौर्य मराठीशी बोलताना दिली आहे. सेशन केस क्रमांक 27/2019 या केसमधील बबलू उर्फ निलेश सुरेश गायकवाड आणि सागर पगारेच्या केसमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला तर तुमचा गेम वाजवू अशा भाषेत कुंदन पवार यांना धमकवण्यात आलंय. एका सेशन केसमध्ये भादवी कलम 302 म्हणजे मर्डर केसमध्ये मी वकालतनामा दाखल केला आहे. आरोपींची मी बाजू मांडत आहे आणि ह्या आरोपींची बाजू मांडत असताना दोन्ही बाजूंकडचा पुरावा संपल्यानंतर मला हे धमकीचं पत्र मिळालेलं आहे की ह्या मॅटरमध्ये आता इथून पुढे मी काम करू नये अशा स्वरूपाची धमकी मला देण्यात आलेली आहे. अन्यथा माझा गेम वाजवला जाईल अशा पद्धतीची भाषा या पत्रात नमूद करण्यात आलेली आहे. पण बार असोसिएशन अध्यक्ष पदाधिकारी आणि संपूर्ण सदस्य वकील हे माझ्या सोबत आहेत, त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. आणि कायद्याची भूमिका अशी आहे की सर्वांसाठी वकील, मग तो गरीब असो श्रीमंत असो, त्यानं कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा केलेला असो, ती कायद्याची भूमिका असल्याने यात वकील नेमण्यात येतात, मग ती केस कुठलीही असो. आणि माझी भूमिका तीच आहे की माझ्या पक्षकारांच्या न्यायासाठी मी माझं वकीलपत्र कायम ठेवणार आहे आणि कोणीही कुठल्याही स्वरूपाची धमकी दिली तरी मी त्यांना भीक घालण्याचं काही कारण नाही आहे. आणि या संदर्भात मी पोलीस अधीक्षक साहेब धुळे जिल्हा यांना निवेदन दिलेलं असून शहर पोलिसात मी सदर पत्र पाठवणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा पण दाखल केलेला आहे.